ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील फरार आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रवीण इरकशेट्टी यांच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींवर ॲट्रॉसिटी दाखल असून अद्याप आरोपी फरार आहेत. त्यांना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी संघटनेचे मार्गदर्शक संजय शिंदे, प्रदेश कोषाध्यक्ष प्रशांत कांबळे, जिल्हाध्यक्ष अजय राऊत, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष शिवपुत्र वाघमारे, शहराध्यक्ष शावरप्पा वाघमारे, तानाजी जाधव, जिल्हा निरीक्षक रमेश कांबळे, अशोक सुरवसे, गणेश तूपसमुद्रे, जिल्हा युवक अध्यक्ष राजू डांगे, शहर सचिव गणेश शिलेदार, धनराज शिंदे, रविकांत वनकोळे, बबलू वनस्कर, पत्रकार लक्ष्मण चाबुकस्वार यांच्यासह समाजबांधव पदाधिकारी उपस्थित होते. पार्श्वभूमी अशी आहे की राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष यांनी समीर गांधी व संतोष पवार व प्रभाकर सुरवसे यांना रस्त्यावर का खड्डा मारता असे विचारणा केले असता हे समीर गांधी व प्रभाकर सुरवसे व संतोष पवार यांनी त्यांच्यावर व त्यांच्या साथीदारांनी म्हणून हल्ला केला. हल्ल्यात आमच्या संघटनेचे अध्यक्ष जबर जखमी झाले असून ते सध्या रुग्णालयात सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे ॲडमिट आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात यावे अशी मागणी आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने करत आहोत.